राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर भाजयुमचा मोर्चा। शाहीर सावळे यांच्या आयुष्यावर सिनेमा, राज ठाकरेंच्या हस्ते टीजर रिलीज। 2 महिन्यांपूर्वी झालेल्या चिमुकल्या कृष्णाच्या मारेकऱ्यांना पकडण्याच्या मागणीसाठी वडार समाजाचा पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा। बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एक दिवस अन्नत्याग आंदोलन, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी। अभिनेता सलमान खानला ईमेलद्वारे पुन्हा एकदा धमकी, गैलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। संभाजीनगर पंतप्रधान आवास योजना निविदा घोटाळा प्रकरणी महानगरपालिका अधिकाऱ्याला ईडीचं समन्स, उपायुक्त अपर्णा थेटे मुंबई ईडी कार्यालयात। साताऱ्यातील फाटण तालुक्यामध्ये काल रात्री दोघांची हत्या, आरोपी मदन कदमला पोलिसांकडून अटक, मदन कदम ठाण्याचा माजी नगरसेवक। गुढीपाडवा उद्यावर आलाय, गुढीपाडवा उद्यावर आलेला असतानाही सर्वसामान्य नागरिक आनंदाच्या शिधाच्या प्रतीक्षेत, 2 दिवसात शिधा नाशकामध्ये पोहोचण्याचा पालकमंत्री दादा भुसेंचा दावा फोल। चौदार तळ सत्याग्रहाचा वर्धापन दिन महाडमध्ये उत्साहात साजरा, यावर्षी सरकारकडून पहिल्यांदा डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सशस्त्र मानवंदना। भाजपच्या आमदार अश्विनी जगताप आणि उमा खापरे यांचा एसटीमधून प्रवास, महिलांना एसटीच्या तिकिटामध्ये 50% सूट दिल्याचा आनंद केला साजरा। वन रँक वन पेन्शन संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली, कोर्टानं केंद्राचा बंद लिफाफ्यातला अहवाल नाकारला, पण थकीत पेन्शन दिली जावी याची डेडलाईनही दिली। राजस्थानच्या जयपूरमध्ये राजस्थान राईट टू हेल्थ बिलला विरोध, आंदोलन करणाऱ्या खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि व्यवस्थापकांवर पोलिसांचा लाठीचार्ज। दुधाच्या खरेदी दरामध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी तामिळनाडूमध्ये आंदोलन, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर फेकलं। कर्नाटकमधल्या बंगळुरूमध्ये बाईक टॅक्सी सेवेला ऑटो चालकांचा विरोध, विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जपानच्या पंतप्रधानांकडून दिल्लीतील महात्मा गांधींच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण, तर राजघाटावरील अभ्यागतांच्या पुस्तकावर स्वाक्षरीही। जपानचे पंतप्रधान किशिदा यांच्याकडून मोदींना G7 हिरोशिमा शिखर परिषदेसाठी आमंत्रण, मे महिन्यात पार पडणार परिषद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।